पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये 24 तासांची संचारबंदी जाहीर झाली असून 22 फेब्रुवारी रोजी रात्री 12 नंतर या आदेशाचा अंमल राहील. एकाही दिंडी अथवा भाविकाला प्रवेश मिळणार नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्रा ही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून ते 23 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. कोरोनामुळे यात्रा काळात कोणाही भाविकाला अथवा दिंडीला पंढरपूरमध्ये येता येणार नाही. शहरातील सर्व 1200 मठ आणि धर्मशाळेत आलेल्या भाविक आणि वारकऱ्यांना परत पाठवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली असून भाविकांना यात्रेपूर्वी परत जावं लागणार आहे. मंदिर समितीने यापूर्वीच दशमी आणि एकादशी म्हणजेच 22 आणि 23 फेब्रुवारीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात देवाचे सर्व नित्योपचार आणि एकादशीची महापूजा कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान माघी यात्रेच्या काळात वासकर महाराज यांच्या भजन परंपरेला केवळ 6 लोकांना कोरोनाचे नियम पाळून परवानगी दिली आहे, तर औस्कर महाराज यांच्या चक्री भजनाला 12 लोकांना नियम पाळून परवानगी देण्यात आली आहे. पुंडलिक रायाच्या कालेला 26 वारकरी आणि मानकऱ्यांना परवानगी देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.